नमस्कार आयकाउंटिंग भाई, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चिंचोली गावामध्ये आहोत आणि धानवड साईडला जो रोड जातो हा धानवड रोड आहे, या ठिकाणी आपण उभे आहोत। आणि संबंधित जे मागच्या बाजूला शेतकरी दिसतात, शेतकरी बांधव आहेत, ते या जवळपासच्या परिसरातले आहेत, मला वाटतं चिंचोलीचे आहेत सर्व। आणि या शेती परिसरामध्ये संबंधित कंपनीजवळ येण्यामागचं सर्वात मोठं कारण हे होतं की आपण मागच्या बाजूला बघत आहात कोणीतरी तिरुपती अलम चिंचोली या नावाची या ठिकाणी कंपनी आहे। आणि सदर कंपनीमध्ये तुरटी रिलेटेड प्रोडक्ट्स तयार होत असतात। तुरटीने पाणी स्वच्छ होतं हे जरी जेवढं खरं असलं, मात्र अति प्रमाणात जर तुरटी यूज होत असेल तर तो जीवितास हानिकारक आहे, शेतीस हानिकारक आहे, जमिनीस हानिकारक आहे जर अति प्रमाण होत असेल तर। आणि तेच प्रमाण या ठिकाणी या गावकऱ्यांच्या दृष्टीमध्ये येत आहे, कारण जर आपण वरच्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी पाणी ज्या ठिकाणी असतं तिथून ते खालच्या बाजूला जात असतं, तर वरच्या बाजूला जर पाण्याचा टीडीएस चेक केला तर साधारण 600-650 येतो, तो मानवीय शरीरास योग्य आहे। मात्र याच ठिकाणी जर आपण खालच्या बाजूचा जर विचार केला तर अक्षरशः 1600-2000 त्याचा TDS येतो आहे, आणि हा शरीरास अत्यंत हानिकारक आहे। मानवी शरीरास देखील, प्राण्यांसाठी देखील आणि वनस्पतीसाठी देखील। या ठिकाणी शेतकऱ्यांचं असं डायरेक्ट म्हणणं आहे की सदर तुरटीच्या पाण्यामुळे गुरंढोरं देखील पाणी पित नाही आहे, आणि आजूबाजूच्या बऱ्यापैकी ज्या शेती आहेत त्या हळूहळू वेस्ट होण्याच्या मार्गावर आहे। त्या ठिकाणी आता काहीही उगत नाही आहे। सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे चिंचोली गावामध्ये विहिरीचं पाणी सप्लाय होतो, आणि त्या ठिकाणी सप्लाय जो पाणी होतो त्या ठिकाणी देखील TDS अतिशय वाढलेला आहे। आपण येताना बघितलंच की दोन पाट जर केले संबंधित नदीचे तर एका बाजूला अतिशय पांढरं पाणी दिसतं आहे, आणि त्या पांढऱ्या पाण्यामध्ये तुरटीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आपल्याला दिसतो आहे। आणि हा जो वापर आहे तो या कंपनीमधून आपण हे बघत आहोत, या ठिकाणून सर्रस तो वाहतो आणि या रोडाच्या दोघं बाजूने तो त्या संबंधित नाल्यामध्ये नदीमध्ये पोचतो आहे। आजूबाजूला ज्या लोकांच्या शेती आहेत त्या तर आधी व्यवस्थित होत्या, मात्र आता त्याचे परिणाम दिसायला लागलेले आहेत आणि त्यांची जमीन खराब होत आहे। आणि या ठिकाणी संबंधित कंपनी मालक दोषी आढळतो आहे, तो लक्ष द्यायला तयार नाही आहे, कारण कुठल्याही कंपनीचं जे प्रोडक्ट्स असेल त्याचं वेस्टेज पाणी असेल ते त्यावर प्रक्रिया करूनच बाहेर सोडायचं असतं। जर जसंच तसं बाहेर जात असेल तर हे नियमामध्ये बसत नाही, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। संबंधित गावकऱ्यांनी ज्यावेळेस पोल्युशन डिपार्टमेंटमध्ये तक्रार केली तर त्यांनी थातूर मातूर कारवाई केल्याचं या ठिकाणी आढळते। आणि सर्वात महत्त्वाचं गावकऱ्यांचा एक सर्वात मोठा अजून रोष आहे की आम्ही मीडिया म्हणजे आयकॉन TV या ठिकाणी दिसतं आहे, मात्र या पहिले देखील बरेच मीडियावाले आलेत, त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही। गावकऱ्यांचा तो रोष आहे की मीडियावाले येतात, न्यूज घेतात, मात्र चिरीमिरी घेऊन त्यानंतर ते न्यूज लावत नाही, हा देखील मीडियावर या लोकांचा रोष आहे। आपण संबंधित गावकऱ्यांना विचारूया की नेमकं प्रॉब्लम काय काय आहे ते। नमस्कार, नाव काय आपलं? सोपान नामदेव वाघ। तेजा हा जो 246 आहे त्याच्या शेजारी माझ्या 247 नावाचा गट आहे शेजारीस, तर माझ्या शेतामध्ये बिलकुल अजिबात मला माल होत नाही। हे जर त्यांची कंपनी बोलली तर त्यांचा मला इतका त्रास आहे की मला असं वाटतं की बा या कंपनीमुळे आत्महत्या करून घ्यायची बा, कारण आपल्याला मालच होत नाही। दरवर्षी मी 50,000-1,00,000 रुपये खर्च करून सण तरी सर्व औषधी बियाणे शेती तयार करणे सर्व पैसे खर्च करून सुद्धा त्या मॅडमला सांगितलं बी तरी की ते ऐकता नाही येते, आणि ते मग आपल्याला सांगता की तुम्हाला नुकसान झालंच नाही बा आमच्यापासून आमच्या कंपनीपासून, तर आम्ही तुम्हाला काहीच करू शकणार नाही बा, तुमचं आम्ही आम्हाला तुमच्याकडून काहीच होणार नाही असं सांगत राहता। आम्ही त्या मॅडमला बरंच सदा सांगितलं की मॅडम आम्हाला त्रास होतो तुमच्या कंपनीमुळे माल होत नाही, आम्हाला त्रास होतो शेतकरी आले। तर मागच्या 3 वर्ष मी पुरी दादरबाईन गेली होती, दादर फिरली होती मी ना रब्बी हंगामाची, मी दादर फिरली होती पुरी वहीन गेली होती, मग ते मॅडमने दाखवलं, मग ते मॅडम काय म्हणे 2 महिन्यानं घेतो भाऊ पैसे, 3 महिन्यानं घेतो पैसे, 4 महिन्यानं घेतो पैसे, असं करता करता पुरा हंगाम जाळून टाकला, पण मला 1 रुपयाचं सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही मॅडमनं। आणि आपू म्हणायला गेले की घेऊन घे जा नंतर ये जा बातमी आणा, ती हिंदी बोलते आपल्याला हिंदी बोलता येत नाही, तर मग ते म्हणते बातमी आणा ले लेना दे दुंगी अशी करते आपू गेल्यावर,
तर आजूबाजूच्या सर्व चार एरियाचं पाणी इथलं पूर्ण खराब झालं आहे की ते प्यायचं बी लायकीचं नाही आहे. ते मॅडमले कधी जयजबरीनं ते पाणी पाजलं आपण ना, तर ते मॅडम ते पाणी पिणार नाही, कारण ते एकवाचं पाणी पिणारे लोक आहे. ते पाणी माणसंसुद्धा पितात नाही पहिले, नाही तर सर्व शेताच्या शेतासाठी चालले ते पाणी. आता शेताला बी कधी दिलं तर शेताच्या कापाशा वाईन जायला करतात. आहे का असं पाणी खराब झालं आहे. तीन विहिरी आहे तिथे, हे एक आहे आणि आठीमध्ये एक आहे अजून आणि पुढे एक आहे. तीन विहिरीचं पाणी पुरं खराब झालं डायरेक्ट. आणि आता खाली नदीमध्ये कधी गेले आपण तिकून येताना मीडियावाल्यानं पाहिलं की नदीमध्ये दोन डाब आहे. एका डाबमध्ये वर स्वच्छ पाणी आहे देवाचं सांगेल, आणि खालच्या डाबमध्ये जे तुर्टी कंपनीमधून नाल्यामधून वाहत जाणारं ॲशिडचं पाणी आहे ते पूर्ण खराब व्हायला आहे. पूर्ण बिलकुल ढवळ आहे, तरी काही गवत जगणार नाही काही नाही. जर ढोरायला पाणी पाजून पाहिलं तर ढोरं पाणी पितात नाही तिथे, तर माणूस पिणार नाही तर ढोर काय पिणार आहे विचार. त्याच्यानं मग ढोरायला त्रास होतो. खाली ग्रामपंचायतीच्या चार एरिया आहे, त्या चार एरियाला त्रास होतो. सर लोकायला हागून लागली होती एका साली पाण्यानं, या मॅडमच्या कंपनीच्या पाण्यानं सर लोकायला हागून लागली होती. सर लोक दवाखान्यात गेले होते, तरी त्या मॅडमनं काहीच म्हणजे गावाकडे फिरून बी पाहिलं नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी पुरेपूर कारवाई झाली पाहिजे बुवा, हे आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. काय नाव मॅडम? मॅडमचं ममता काबरा आहे. ममता काबरा, हां ममता काबरा. आणि तुरटीचं काय तयार होतं? तुरटीचं ते काय करता, तीन चार प्रकारचा शीट आणता. तीन चार प्रकारचा माल आणला तो तयार झाला की त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचा शीट आणता, ते त्याच्यामध्ये टाकता ते. आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तडून जे उकळतं वाफ निघते, तुम्ही पहा तिकडे लावा एक कॅमेरा, तरी जे वाफ निघते त्या वाफीचं सर्व शेतायला खराब नुकसान होतं. सर्व शेतायला त्रास होतो. तर त्यासाठी आम्ही ना लस कोशिश करली, पण ते मॅडम बदतच नाही भाऊ आपल्याला. आपण कुठे कुठे तक्रारी केलेल्या त्याच्या? चार ठिकाणी, चार ठिकाणी तक्रार केली आहे. तहसीलदार, जिल्हाधिकारी, कलेक्टर ऑफिस, चार पाच ठिकाणी कंप्लेंट करली आहे. काही होत नाही, नाही तरी काही होत नाही. तुम्हाला असं वाटतं काही आर्थिक व्यवहार होऊन जात असेल म्हणून? मग आर्थिक व्यवहार होत असेल ना, कारण ते काय करते कोणी आलं की हे 5-10 हजार घ्या बोन जा घरी. हा, कारण ते शेतकऱ्याचं नुकसान होत आहे ना. शेतकऱ्याचं होत आहे, गावकऱ्याचं होत आहे. गावामध्ये पाणी प्यायले पंचायत आहे, तर तरी बी ते खराब पाणी जातं सर थेट एरी काढे खाली जातं थेट चार एरी न दिले आहेत. यांचं ॲक्च्युली समोरच शेत आहे आणि पाण्याचा जो वावर आहे तो पहिले यांच्याच शेताजवळ जातो. यांचं शेत देखील बाजूलाच आहे. तुम्हाला काय त्रास होतो? मला फार तकलीफ आहे कंपनीपासून. मी जवळजवळ 15-20 वर्ष बोंबलतो आहे. मला तिची काही भरपाई देत नाही, नुकसान भरपूर होतं माझं. ते मला म्हणते तुला जिथं पडायचं तिथं जा, तुला तिथं कारवाई करायची करायची. मी तिला शेवटी सांगलं तू माझी भरपाई नुकसान करून दे. गावाचं नुकसान होतं, लोकांचं नुकसान होतं, माझ्या विहिरीचं पाणी खराब झालं, पिकं खराब होता. ते वावरात बघते की हे बघ कुठे दाव मला अशी अशी सांगते. बरेचसे दार मी तक्रार केली, 20 वर्ष मी थकून गेला त्याच्याशी धान्य लावून. पहिले माल होत नाही, मला कपाशी खराब होते. जो बी टाकलं मी रासायनिक मागवते टँकरी गुजरातहून केमिकलच्या टँकरी खपाखप उभरते इथं, त्याचं तुट्टी तयार करते. ते खराब पाणी सडेल पाणी सोडते इथं. पाणी पडलं की नाल्याने सोडून देते रस्त्याने, माझ्या शेतात घुसतं ते पाणी. कुठलीही कंपनी असेल तर त्याला आपलं जे केमिकलयुक्त पाणी असेल किंवा कुठलंही वेस्ट पाणी असेल ते डायरेक्ट नियमानुसार सोडता येत नाही. या ठिकाणी मात्र हा पूर्ण शेतीप्रधान एरिया आहे, सर्वीकडे शेती आहेत. हा खरं तर इंडस्ट्रीज एरिया नाही आहे, हा फक्त शेतीसाठीच लागू आहे. आणि फक्त शेतीसाठीच असताना देखील या ठिकाणी एक इंडस्ट्री उभी आहे, तर काही देवाणघेवाण करून यांना परमिशन मिळालेली आहे का याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही आहे का, की आजूबाजूच्या शेतीवर काही असर होईल या गोष्टीचा देखील विचार करण्यात आलेला नाही आहे का? स्वाभाविक आहे या ठिकाणी सरळ पैशाची देवाणघेवाण झाल्यासारखं या ठिकाणी चित्र उभं राहत आहे. गावकऱ्यांचा तसा रोष आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला? अधिकारी येतं आणि पैसे ते अधिकारी येतं आणि पैसे देऊन देते त्याला, टेबला काढून काय असते ते पैसे देऊन देते आणि ते गुच्छी बसून जातात. थोडे 2-4 दिवस भुगता आणि पण करून देता, ते पैसे घेऊन घेता आणि बघू बघू असं आम्हाला म्हणतात शेतकऱ्यांना. आता याच ठिकाणी आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांशी डिस्कस केलं तर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली यांचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते उपलब्ध केलेलं आहे आणि त्यानुसार आपण सरांना विचारूया. या ठिकाणी सतीश घुगे नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही माहितीच्या अधिकाराखाली काही डॉक्युमेंट्स मागवलेले होते. आपण त्यांच्याबद्दल विचारूया की नेमकं काय ही जी शेती आहे ती शेती म्हणून आहे की यावर काहीतरी काम करता येईल काय तुमच्या डॉक्युमेंटमध्ये? बिनशेती दिसते ते, असे येणे वगैरे काही दिसत नाही आहे.
आणि त्या प्लॉटसाठी जर येणे लागत असलं तर ते आज रोजी आम्हाला तिथे काही येणं दिसलेलं नाही आहे. तर बुवा आम्ही त्या प्रदूषण विभागाला बी विचारलं होतं की बुवा हे लोक येणे का कर केलं नाही बुवा, आणि तुमच्याकडून यांनी परवानगी घेतलेली होती का बुवा अगोदर, आणि जे एरिया लागतो त्यांना अगोदर मंजुरी द्या अगोदर किंवा पात्र ठरायचं असतं बघ कंपनी केमिकलसाठी त्या प्रकारचं बघ तिथे उपलब्ध होतं का बा. आम्ही अर्ज त्या टायमाला केला, त्या टायमाला इथे कुठे असं काही नव्हतं, कंपनीचं पाणी आमच्या पाठीमागे दिसतंय, इथे शोष खड्डा होता आणि त्या शोष खड्ड्यात सर्व पाणी केमिकलचं सोडलं जात होतं. त्यानंतर प्रदूषण विभागावाले लोक आल्यानंतर त्यांनी तो बुजला गेला, कारण त्या शोष खड्ड्यातूनही जमिनीतून प्रदूषण होत होतं, सर्क्युलेशन होतं आणि जमीनही खराब होत होती. त्यानंतर येथील ज्या समोरच्या चार विहिरी आहे आम्ही त्यांचं वॉटर सॅम्पल घेतलेलं होतं चार विहिरींचं, ते 4 इंचही डायरेक्ट 1500 ते 1600 पुढं होत जास्त होतं आणि ते पिण्यास प्राण्यांसाठी आणि मनुष्यासाठी हानिकारक होतं. त्यानंतर आम्ही ज्या नदी पात्रात पाणी सोडलेलं होतं त्याचंही आम्ही सॅम्पल घेतलेलं होतं, तिथेही TTA 4000 होता आणि 1800 पासून तिथे 1800 नदी पात्र 4000 होता आणि बाजूचं जे विहिरी घेतलेलं त्या सॅम्पल तिथे 600 साडेसहाशे होतं. आणि याच्याच अगोदर ग्रामपंचायतचे आम्ही पाण्याचं सॅम्पल घेतलं त्याचं TTS वाढलेलाच होता, कारण ह्या ज्या विहिरी लागून आहे त्या चारही ग्रामपंचायतच्या विहिरी जे पाणी सप्लाय होतं गावाला ते ह्या नदीलाच लागून आहे आणि त्याच नदीचं जाऊन सांगते नदीतलंच पाणी विहिरीमध्ये येतं. त्यामुळे प्रदूषण विभागावाल्यांनी ज्या प्रकारे कारवाई करायला पाहिजे होती आणि नाशिक आयुक्तांना आम्हाला पत्र आलं होतं मॅडमला, त्या मॅडम स्वतः गेलेल्या होत्या, प्रत्यक्ष आम्हाला तिथे बोलवण्यात नाही आलं होतं त्यांना. आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं की बाबा आमची बाजू कोणी मांडली, त्यानंतर तुमची बाजू कंपनीच्या विरोधात शासन म्हणून आम्ही मांडली असं त्यांना आम्हाला तोंडी सांगितलेलं होतं. मात्र कारवाई काही झाली नाही, कारवाई नाही याची समोरची ती अशीच कारवाई झालेली आहे. आणि कंपनीत आज आम्ही समोर जे बिल्डिंगची जे हे करता त्यांच्या स्ट्रक्चर त्यांनाही आम्ही सांगितलेलं, हा जो कॉलम आहे हे बेंड झालेलं होतं, डायरेक्ट बेंड होईल ते. आणि ते जर तुम्ही जर बघितलं बाहेरून तर आता त्यांनी ते PCC करून उभं करायला दिसत आहे. आणि असा कुठलाही रोल नाही की नदी तुमचं पाणी जर का रोजचं कंपनी म्हटल्यानंतर रोजचं पाणी बाहेर जातं, तर मग पाणी तुमचं जर का चांगलं पाणी असेल तर तुम्ही मग निसर्गाचं देवाचं पाणी पडतं त्यावेळेस का सोडता, म्हणजे तुमच्यात काहीतरी लपलेलं आहे. जर तुमचं पाणी जर का स्वच्छ असेल तुम्ही रोज सोडा, देवाचं पाणी येतं त्या टायमालाच तुम्ही का पाणी सोडतो, आणि तसं पाहायचं असेल ते बघा समोरच इथं डायरेक्ट खडखड जमीन असं क्लिअर व्हायला दिसतं डायरेक्ट पाणी, म्हणजे पाणी सोडतं त्यावेळेस क्लीन होतं ते, मग रोज का पाणी सोडत नाही आहे, पाणी का साठवून ठेवतंय असं आमचं शेतकरी आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे. असं काही निदर्शनात आलेलं आहे की सदर पाणी सोडल्यामुळे आता नदीमध्ये मासे असतात, खेकडे असतात, वेगवेगळे जीव असतात, तर असं काही लक्षात आलं का की ते मरत आहेत किंवा काही असं? आज त्या नदी पात्रात तुम्ही जर चेक केलं तर मासं काय बेंडकोळी दिसत नाही तुम्हाला आज त्या ठिकाणी. तुम्ही जर आपण 2 दगड जरी मारले त्या ठिकाणी असं दगड मारायचं मच्छीनी काहीच नाही बेंडकोळी अगोदर होते ना तिथे मच्छी पकडत लोक आमच्या इथल्या, जसजसं यांचं प्रदूषण वाढत गेलं ना तस तर तिथलं आता सर्वच बंद झालेलं आहे. हा अतिशय मोठा सब्जेक्ट आहे, यावर लक्ष केंद्रित करावं असं वाटतं की आधी दादांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी मासे होते आणि मासे पकडले जात होते, आता मात्र त्या ठिकाणी बेंडूकही सापडत नाही आणि बेंडूक जर नसेल तर स्वाभाविक खेकडे किंवा मासे पण त्या ठिकाणी नाही आहेत. जीव जंतूंवर जर या दूषित पाण्याचा असर होत असेल तर मानवावर का होणार नाही? आणि जसं या ठिकाणी यांनी सांगितलं की या ज्या 4 विहिरी आहेत ग्रामपंचायतीच्या त्याचा जो TDS आहे आधीचा जो होता तो नॉर्मल होता जो प्रत्येकासाठी आवश्यक होता, मात्र आता चारही विहिरींमधून TDS बदललेला आहे, पाणी पांढरं येतं आहे आणि घराघरापर्यंत हे पाणी सर्रास पोचतं, यामुळे स्वाभाविक आहे शारीरिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ते एका व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी आणि ते पण अशा व्यापाऱ्याला की जी शेतामध्ये अनधिकृतपणे डायरेक्ट या ठिकाणी कंपनी दिसते, कारण सदर डॉक्युमेंटवर या ठिकाणी ही
शेती दिसते। ऍक्च्युअली जर इंडस्ट्रीज टाकायची असेल तर या ठिकाणी हा प्लॉट येणे पाहिजे होता, हा बिगर शेती म्हणून घोषित व्हायला पाहिजे होता, त्यानंतरच यावर एखादी कंपनी टाकता आली असती। मात्र तसं या वेळेस या ठिकाणी काही निदर्शनात येत आहे। या ठिकाणी सर्वात मोठा जो आपण सरळ दोषच म्हणूया त्याला, किंवा ज्याच्याकडे उंगली निर्देश होतोय, असा जो डिपार्टमेंट असेल तो असेल पॉल्युशन डिपार्टमेंट, प्रदूषण नियंत्रण डिपार्टमेंट। तर या ठिकाणी संबंधित घुगे साहेबांनी, हे स्वतः अर्जदार आहेत, यांनी तक्रार केली होती। मात्र प्रदूषण नियंत्रणाकडून तशी कुठलीही पाहिजे तशी भरघोस कारवाई या ठिकाणी निदर्शनात येत नाही आहे। आणि जळगाव तसं नाशिक या दोघं विभागात ही यांनी अर्ज केलेला होता। नेमकं प्रकरण काय, तुम्ही कधी अर्ज केला होता? 1/10/2021 रोजी अर्ज केला होता मी, स्वतः अर्ज केला होता, प्रदूषण नियंत्रण विभागाकडे केला होता, नाशिक आयुक्ताकडे केला होता, जिल्हाधिकाऱ्याला पण सुद्धा अर्ज दिलेला आहे मी, आणि नायब आपला नायब तहसीलदारांना सुद्धा अर्ज दिला आहे महसूलच्या। त्यांनी अर्ज देऊन त्यांनी काही तातमातूर कारवाई झाली, त्यानंतर कारवाई झाली नाही। आम्ही अजून त्यांचं पाणी सोडल्यानंतर त्याचे GPS फोटो काढले, फोटो पण दिलेले त्यांचे, कात्रण पेपरला पण आलेले होते त्यांचे, आणि अजून मॅडमनं आपले जे प्रदूषण महामंडळ आहे त्यांच्याकडे पण अर्ज दिलेला, स्वतः आम्ही अर्ज दिला, ते द्यायला गेले होते, त्यांनी पण तिथं काही कारवाई केलेली नाही। म्हणजे पॉल्युशन डिपार्टमेंट काहीच कारवाई करत नाही। आणि आपण म्हणजे साधारण 21 म्हणजे आज चालू आहे 23, मागच्या 2-3 वर्षापासून आपण संबंधित सर्व शेतकरी लोक कारवाईची मांग करत आहेत, मात्र काही होत नाही। असं काहीच आजपर्यंत कारवाई काही झालेली नाही तिच्यावर। फक्त एकदा प्रदूषण नियंत्रण तिथं बोलावलं होतं तिला, बघ आम्हाला माहिती आहे, आम्ही अर्ज मागितले, त्या अर्जाची त्यांना तातोमातो माहिती दिली आम्हाला, आणि याचं कंपनीच्या पाण्यावर पुढे पाणी जवळ येतं तेव्हाच पाणी सोडते, पुढेच माझी विहीर आहे, विहिरीचं पाणी सुद्धा आज रोजी आम्ही घरून पाणी आणता आणि घरून पाणी पिता, आज रोजी आम्ही विहिरीचं पाणी पिण्यायोग्य नाही आमचं। आम्ही 10 वर्ष पहिले आमच्या विहिरीचं पाणी पित होते, पण जस जशी कंपनी चालू आहे तसं तसं आमच्या पाण्याचं जमिनीची धूप वाढत आहे। सदर तुरटीची कंपनी आहे, जसं आम्हाला बाहेरून माहिती मिळाली तसं संबंधित व्यक्ती गणपती देखील बनवते, आणि कमी प्रमाणात जर पाणी असेल आणि त्यात जर तुरटी फिरवली तर घाण खाली बसते, हे जेवढं सत्य असलं तरी अतिप्रमाणात जर तुरटी या ठिकाणी वापरण्यात आली तर अक्षरशः नदी नाले यांच्या विहिरी आणि शरीरात अतिशय हानिकारक आहे। सदर व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य आहेत, आणि त्यांना आपण विचारूया की नेमकं गावामध्ये जे पाणी जातं तर त्याची लोकांची काही ओरड आहे का? सध्या या 2-4 वर्षामध्ये आजारपणाचं प्रमाण काही वाढलेलं आहे का, किंवा पोटाचे विकार काही वाढलेले आहेत का, असं काही निदर्शनात येतं आहे का? आजारपणाचं जर कधी म्हटलं तर आमच्याकडे येणाऱ्या 10 वर्षा पहिले मूतखड्याचे पेशंट असे एकही आढळत नव्हते, आता घरोघरी कोणत्याही घरात जर कधी गेलं तर एक तरी मूतखड्याचा पेशंट आहे। कारण याचं कारण काय की हे दूषित पाणी आमच्या ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये जातं, ते पाणी लोक पितात, त्यामुळे जास्त मूतखड्याचं प्रमाण वाढलेलं आहे। कॅन्सरचे असे भरपूर पेशंट आहे, जवान मुलं मुली त्यांना कॅन्सर होऊ लागले। याचं कारण काय? सरकार म्हणतं शेतकरी जगला पाहिजे, सरकार काय कारवाई करतं याच्यासाठी? सरकारने तरी काही वेळोवेळी आम्ही प्रदूषण विभागाला अर्ज देतो, कलेक्टरला अर्ज देतो, तिच्यावर काहीच कारवाई होत नाही। कारवाई काहीतरी झाली पाहिजे असं आम्हाला कधीतरी असं वाटतं की प्रदूषण विभागातले काही लोक विकले तर जात नाही काहीतरी, की त्यांच्याकडून घेवाणदेवाण होऊन सांग ते कारवाई का करत नाही? नाशिक असो जळगाव असो सर्वीकडे अर्ज दिले आम्ही, तर त्याच्यावर कारवाई का होऊ राहिली? अतिशय मार्मिक असा खरोखर प्रश्न आहे, आणि हा विचार करण्यासारखा आहेच की सरकार म्हणतंय शेतकरी वाचायला पाहिजे, मात्र सरकारी जे कर्मचारी आहेत, सरकारी जे अधिकारी आहेत, त्यांना फक्त लाचच खायची का? ते म्हणजे ते येतील, पैसे खाऊन चालले जातील, आणि मात्र इथं शेतकऱ्यांना मरण्यासाठी सोडून देतील। इथं अक्षरशः शेती खराब होत चाललेली आहे। ज्या ठिकाणी आता आपण बघितलं की मागे जे ह्या कंपनीच्या जवळपासचं जे क्रॉप्ट आहे ते साधारण 1/2 फूट 1 फूट वाढतं आहे, आणि जे लांबचं जे क्रॉप्ट आहे भली ते त्याच वेळेस लावलेलं असेल त्याची उंची मात्र याच्यापेक्षा 3 पटीने जास्त दिसतं आहे। दुसरं या ठिकाणी आपण बघूया की या ठिकाणी जे क्रॉप लावलेले आहेत ते अतिशय विरळ अवस्थेमध्ये आहे, आणि हेच क्रॉप आणि हेच बिजवाई जर आपण अदर्स ठिकाणी बघितले तर अतिशय दाट आणि सुंदर प्रकारे वाढलेली दिसते। सदर केमिकलयुक्त पाणी नदीच्या प्रवाहामध्ये जातं, आणि नदीमधून ते पाणी जसं जसं पुढे पुढे जाईल तसं साधारण 3-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रत्येक विहिरीमध्ये त्याचा इफेक्ट जाणवतो आहे।
नदीचं जे पाणी असतं ते खाली जमिनीत मुरतं आणि मुरलेलं पाणी विहिरीच्या स्वरूपामधून वरती येत असतं आणि विहिरीचं पाणी शेतामध्ये वापरलं जातं. मात्र इथून बऱ्यापैकी 3-4 किलोमीटर लांब जरी तुम्ही शेती म्हटली तरी त्यावर देखील त्या पाण्याचा, त्या केमिकलयुक्त पाण्याचा असर होतो आहे. मात्र या ठिकाणी या व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी, या इंडस्ट्रीज मालकाला वापरण्यासाठी अक्क सरकार जमा झालं आहे की काय, हा देखील एक संशोधनाचाच विषय आहे.